उद्धव ठाकरे सरकारला विधान परिषदेवर नियुक्त करण्यासाठी पाठवलेली 12 नावांची यादी अखेर राज्यपालांनी रद्द केलेली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तशी शिफारस राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे केलेली होती. राजभवनातून शनिवारी सायंकाळी पूर्वीची यादी मुख्यमंत्री कार्यालयाकडे परत पाठवण्यात आली आहे. ठाकरे सरकारने पाठवलेली ही यादी आता रद्द समजण्यात येत आहे असं राजभवनाने मुख्यमंत्री कार्यालयास पाठवलेल्या पत्रात म्हटलंय. ठाकरे सरकारने पाठवलेल्या यादीला राज्यपालांनी 2 वर्ष मान्यता दिली नव्हती, मात्र शिंदे यांच्या शिफारशीला लगेच प्रतिसाद देत ठाकरे सरकारची 12 जणांची यादी रद्द करण्याची भूमिका राज्यपालांनी घेतली आहे. मुख्यमंत्र्यांच्या विनंतीवरून आधीची यादी रद्द झाल्यानं आता शिंदे फडणवीस सरकारने नवीन 12 सदस्य नियुक्त करण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे. लवकरच राज्य मंत्रिमंडळाच्या मान्यतेने नवीन यादी राज्यपालांकडे पाठवली जाईल अशी माहिती समोर आलेली आहे. अधिवेशनापूर्वी या 12 जागा भरल्या जाण्याची शक्यता देखील वर्तवली जाते आहे. विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन 19 डिसेंबर पासून नागपुरात सुरू होणार आहे. या अधिवेशनापूर्वी या 12 जागा भाजप शिंदे यांच्याकडून भरल्या जातील अशी शक्यता आहे. विधान परिषदेचे सभापती सध्या रिक्त आहे. आधीचे सभापती रामराजे निंबाळकर यांच्या जागी भाजपला सभापती हवे आहेत. सध्याच्या विधान परिषदेतील संख्याबळ लक्षात घेता ते शक्य नाही आहे. मात्र 12 जागा भाजपला मिळाल्यानंतर पक्षाचे विधान परिषदेत 24 आमदार असून दोघांचा भाजपला पाठिंबा आहे. 78 सदस्यांच्या सभागृहात सभापती निवडून आणण्यासाठी ही संख्याबळ पुरेशी नाही आहे. पण आणखी 12 हे शिंदे गटासह आमदार राज्यपाल नियुक्त झाले म्हणजे भाजपचे संख्याबळ हे 38 होईल व सभापती आपल्याकडे घेण्यात कोणतीही अडचण येणार नाही आहे. शिवसेनेचे 12, काँग्रेसचे 10 आणि राष्ट्रवादीचे 10 आमदार आहेत. तिघे एकत्र आले तरी भाजपलाच सभापती मिळेल. सध्या उपसभापती डॉक्टर नीलम गोरे शिवसेनेच्या आणि विरोधी पक्षनेते आमदार अंबादास दानवे शिवसेनेचे आहेत. विरोधी पक्षनेते शिवसेनेचे परस्पर घेतल्यानं काँग्रेस व राष्ट्रवादी या मित्र पक्षांची नाराजी व्यक्त केलेली आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या निर्णयामुळे महाविकास आघाडी सरकारला मोठा धक्का बसलेला आहे.